नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, विश्व समुद्री किनारा स्वच्छता दिवस के उपलक्ष्य में आज 21 सितंबर को वसई विरार महानगर पालिका प्रशासन ने बीच क्लीनिंग की एक मुहिम रखी और इस बीच क्लीनिंग में आज सुबह 7 बजे के करीब महानगर पालिका प्रशासन के साथ क्षेत्र के सामाजिक राजनीतिक क्षेत्र के लोग और स्कूलों के विद्यार्थियों ने शामिल होकर करीब 13,000 लोगों ने इसमें शामिल होकर 51 टन से अधिक का कचरा समुद्री किनारे से साफ किया। इस मुहिम के लिए वसई विरार महानगर पालिका के प्रथम महापौर राजीव पाटिल विशिष्ट अतिथि थे। उन्होंने कचरा उठाकर इस मुहिम की शुरुआत की और ये मुहिम वसई के राजौड़ी बीच से कलम बीच तक अधिक 2.5 किलोमीटर के परिक्षेत्र में पूरी ये मुहिम आयोजित की गई। इस मुहिम में जैसा कि मैंने आगे बताया 51 टन कचरा उठाया गया और इसमें सहयोग सहभाग लेने वाले स्कूल गट और कॉलेज गट के अंदर प्रतिस्पर्धा भी रखी गई, जिसमें फर्स्ट सेकंड थर्ड आने वाले को पारितोषिक भी दिया गया। साथ ही साथ महानगर पालिका के आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उन्होंने ये कहा कि यह मुहिम सिर्फ एक दिन चलाकर काम नहीं चलेगा, इस तरह की मुहिम हर रोज होनी चाहिए, यानी कि सफाई हर रोज होनी चाहिए और कहीं ना कहीं सफाई से पहले कचरा डालने न डालने को लेकर, कचरा किस तरह से डालना चाहिए उसको लेकर हमें जागरूक होना चाहिए। तो कहीं ना कहीं ये एक दिन का सफाई अभियान जो है वो हमारे समुद्री किनारे को साफ करने के लिए पर्याप्त नहीं है, लेकिन अगर हम कचरा डालना बंद कर दें, उसके प्रति जागरूक हो जाएं और कचरे को कचरे की जगह पर डाला जाए, तब ये नौबत ही नहीं आएगी कि हमें इस तरह से कचरा साफ करना पड़े। और एक बड़ा कार्यक्रम था, इसमें 13,000 लोगों ने भाग लिया करके इसकी नोंद वर्ल्ड रिकॉर्ड बुक में करने की प्रक्रिया भी की जा रही है। देखिए इससे जुड़ी ये पूरी कवरेज और सुनिए क्या कुछ कहना है महानगर पालिका अधिकारी और पूर्व महापौर राजीव पाटिल का। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवस म्हणून आजचा दिवस संबंध जगामध्ये साजरा केला जातो। आजच्या दिवशी वसई विरार महानगरपालिका आणि कौशल्य नावाची संस्था यांच्या विद्यमाने इथे वसई विरार महानगरपालिका परिसरातील साधारण 5 घरच्या आसपास नागरिक आणि शालेय विद्यार्थी महानगरपालिकेच्या सहकार्याने हा जो वसई विरार महानगरपालिकेचा राजौड़ी आणि कळंब या दरम्यान स्वच्छता करणार आहे आणि टप्प्याटप्प्याने वसई तालुक्याला असलेला साधारण 27 किलोमीटर समुद्र किनाराही साफ करण्याची मोहीम आखलेली आहे। या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, नागरिकांचं, कौशल्याचे सगळे सर्व पदाधिकारी, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांचं स्वागत करताना एवढं सांगू इच्छितो की समुद्रामध्ये या समुद्राच्या किनाऱ्यावर येणारी घाण जी आहे, इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये होणारी घाण जी आहे ही फक्त 2-5% असेल, बाकीचा कचरा किंवा घाण जी आहे जी महानगर आहे, मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर आहे किंवा मीरा भाईंदर आहे किंवा वसई विरार महानगर आहे, त्याच्यातनं जे गटराद्वारे सांडपाण्याद्वारे सोडण्यात येणारी घाण आहे, इथून येणारं प्लास्टिक आहे, इथून येणारा थर्माकोल आहे, इथून येणारा तरंगता कचरा जो आहे हा समुद्रामध्ये जाऊन बोटीच्या भरतीच्या वेळेला परत हा समुद्राच्या किनाऱ्याला येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होते। खास करून प्लास्टिकच्या वस्तू आहेत, प्लास्टिकच्या बॉटल आहेत, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आहेत, यामुळे ही समस्या होते। इथे आलेल्या सगळ्या नागरिकांना विनंती करणार आहेत, आपण ह्या कुठल्या वस्तू वापरत असेल नाहीतर आपण बीच क्लिनिंगला आलो, आपल्याला कोणती पाणी प्यायला त्यांनी बॉटल परत आपण इथे समुद्र किनाऱ्याला टाकू असं काही करू नका। आजचा दिवस जो आहे हा संबंध जगामध्ये स्वच्छता दिवस, समुद्र किनारा स्वच्छता दिवस म्हणून पाळणार आहे। तो समुद्र जीवसृष्टी, समुद्र किनाऱ्याची जीवसृष्टी, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, कारण असं म्हटलं जाते जीव जीवस्थ जीवनम, प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे।
तसं माणूस हा पण एक जीव आहे आणि या सर्व जीवसृष्टी जगली तर आपण जगू हे प्रत्येकाने मनाशी धरायला पाहिजे. महानगरपालिकेने एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे पण हा फक्त आजच्या दिवसापुरता न घेता दर आठवड्याला दर महिन्याला पीच क्लिनिंग केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सांडपाण्यातनं जाणारा जो कचरा जो आहे तरंगता कचरा जो आहे तो कुठेतरी थांबवण्यासाठी यंत्रणा राबवायला पाहिजे. अशा प्रकारचे विविध उपक्रम विविध ठिकाणी जगामध्ये वापरण्यात येतात हे आपण सर्व हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. कसा कचरा समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी कसे अडथळे निर्माण करायला पाहिजेत आणि ते कसा समुद्रामध्ये जाण्याच्या अगोदरच कसं साफ करायला पाहिजे अशी यंत्रणा आपण राबवायला पाहिजे तर हे किनारे स्वच्छ राहतील आणि याचा मंदुरात आनंद पर्यटकांना इथल्या नागरिकांना तरुणांना विद्यार्थ्यांना घेण्यात येईल. बीचवर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवावे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळाची विविध उपकरणं लावून इथे थोडक्यात हा जो ते बीच आहे जास्तीत जास्त लोकांना चांगला उपयोग करून द्यावा असं मला वाटते. महानगरपालिकेला परत एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. निमित्ताने आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिकेतर्फे या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 पेक्षा अधिक स्वयंसेवक NSA चे स्टुडंट आणि या ठिकाणी काही नागरिक NGOs यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत. या अभियानाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की यातला सहभाग जो 10,000 पेक्षा जास्त आहे हा आपण इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण करत आहोत आणि त्याच्याबरोबरच या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा गोळा केला जाणार आहे. या ठिकाणी तर हा सर्व कचरा लाईव्ह रिसायकलिंग महापालिकेच्या मार्फत केले जाणार आहे. यासाठी आमच्यासोबत गोशून्य म्हणून ही संस्था यांच्याबरोबर काम करत आहे आणि यापासून जे पदार्थ किंवा जे कापडापासून पदार्थ बनवले जातील हे समाज उपयोगी संस्थांसाठी किंवा बचत गटांच्या मार्फत विक्री केले जाणार आहे. चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.